कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरातील लॉकडाऊन हा 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे। त्यामुळे गरीब आणि मजुरांचे हाल होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या लोकप्रतिनिधीकडून वेगवेगळ्या प्रकारची दररोज मदत करण्यात येत आहे। त्याअंतर्गत बुधवारपासून सर्व गरीब आणि गरजू कुटुंबियांना खारघरमध्ये दुपारचे भोजन देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खारघर सेक्टर 12 येथील शिवमंदिर या ठिकाणाहून सुरू करण्यात आलाय। यामध्ये आतापर्यंत स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी 200 किलो तांदूळ व 50 किलो तूर डाळ, प्रभाग समिती अचे सभापती शत्रुघ्न काकडे यांनी 100 किलो तांदूळ, नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी 5,000 व पुढील 4 दिवसांकरिता विविध साहित्य, नगरसेवक नरेश ठाकूर यांनी 100 किलो तांदूळ, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी 50 किलो मूग डाळ, वनिता विजय पाटील यांनी 100 किलो गोडे तेल दिला आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।